नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण खोडव्याच्या प्लॉटवरती आहोत आपल्या। तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये अति पावसामुळे जे आहे तर खोडवा प्लॉटमध्ये बुरशीचं प्रमाण जास्त प्रमाणात लागत आहे, जसं की तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीनं जे आहे ते पानावरती बुरशी अति पावसामुळे कायमस्वरूपी पान जे आहे ते ओलंच राहिल्याकारणाने बऱ्याचशा बुरशीचे आजार जे आहे या स्टेजमध्ये आपल्याला जाणवत आहेत। आणि बुरशी हा एक कंद पोसण्याचा कालावधी आहे, म्हणजे एक महिन्या दीड महिन्यामध्ये आपल्याला प्लॉट काढायचा आहे, त्यामुळे कंद पोषणाच्या कालावधीमध्ये जर पानं डॅमेज झाली तर आपल्याला पाहिजे तेवढं न्यूट्रियन्सचं जे आहे ते अन्नात रूपांतर करायला खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत असते। तर त्यामुळे आपल्याला याच्याकडे खूप लक्ष द्यायची गरज आहे। एक 15 ते 20 दिवस जवळपास आपल्याला पानं अजून चांगली ठेवण्यास ठेवणे खूप गरजेचं आहे। त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, अशा पद्धतीमध्ये या स्टेजमध्ये आपल्याला बुरशीवर कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवता येईल, तर मित्रांनो शक्यतोवर कॉन्टॅक्ट जे फंगीसाईड आहे म्हणजे बुरशीनाशक आहेत ते या पावसाच्या वातावरणामध्ये पाहिजे तेवढं चांगल्या पद्धतीने काम करत नाही। त्यासोबत आपल्याला सिस्टेमिकसुद्धा फंगीसाईडचा वापर या स्टेजमध्ये, म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन असणारं कोणतंही बुरशीनाशक, म्हणजे कोणतंही नाही म्हणणार परंतु या रोगावरती काम करणारं बुरशीनाशक जे आहे ते आपल्याला या स्टेजमध्ये वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये आपण एक पावसाचं वातावरण आहे, पावसाच्या वातावरणामध्ये चांगलं काम करणारं एक बुरशीनाशक आहे ते आहे हेक्झाकोनाझोल, जे की अवतारमध्ये 5-60 आणि हेक्झाकोनाझोल हे सेपरेटसुद्धा आपल्याला मिळतं। तर हे आपल्याला एक कॉन्टॅक्टमध्ये हेक्झाकोनाझोलचा वापर करायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला नेटिव्ह घ्यायचं आहे, कारण या स्टेजमध्ये आपल्याला लवकर त्याची कवरअप मिळवण्यासाठी नेटिवचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये हेक्झाकोनाझोलचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे। तर नेटिव एक 10 ग्रॅम नेटिव आणि 20 ml हेक्झाकोनाझोल अशा पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा, थोड्याफार प्रमाणामध्ये आळाईसुद्धा आहे। तर त्यासाठी आपल्याला इमॅमॅक्टिन बेन्झॉइड किंवा क्लोरोपायरीफॉस प्लस सायपरमिथेन किंवा इतर कोणतंही कीटकनाशक जे चांगलं आहे आळेसाठी व्यवस्थित काम करतं तुम्ही तुमच्या पद्धतीनेसुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं आपल्याला हा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायला विसरायचं नाही, जेणेकरून ह्या काळामध्ये काय होतं की मुळांद्वारे जास्त ओलावा असल्यामुळे आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट पीक अवशेष शोषण्यासाठी त्याला पोषक वातावरण नसतं, त्यामुळे आपल्याला स्प्रेईंगद्वारे मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये एक 40 ग्रॅम जे आहे तर ते 0.12/61 वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला न्यूट्रिशन्स जे आहे ते मुळातून मिळत नाही आणि हा करपा जो आहे तो लवकर कवर होणार नाही, त्यामुळे न्यूट्रिशन जर आपण पानांद्वारे दिलेत तर आपल्याला हा करपा किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये पिवळापाना जो आहे तो ताबडतोब कवर करण्यास मदत होईल। तर मित्रांनो, एक 2 दिवस झाले स्प्रे घेतला आहे तर मला बऱ्याच प्रमाणामध्ये रिकव्हरी याची जाणवते आहे, तुम्हालाही हीच फवारणी घेतल्यानंतर याची रिकव्हरी चांगल्या पद्धतीनं मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, आभारी आहे।